आशा कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री आदरणीय दिलीप कांबळे साहेब, या भागाच्या आदरणीय आमदार देवयानी ताई फरांदे, आता ज्यांनी अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलंय त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजय श्री चुंबळे ते, समाज कल्याण विभागाच्या जिल्हा परिषदेच्या सभापती प्राध्यापक उषाताई बच्छाव, अपंग कल्याण आयुक्त आदरणीय नितीन पाटील, उपसचिव डेंगळे साहेब, प्रादेशिक उपायुक्त काशीनाथ गवडे, श्रीयुत रमेश बनसोडजी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, राज्यभरातून आलेले सर्व पुरस्कारार्थी उपस्थित सर्व कर्मचारी वृंद, प्रसारमाध्यमांचे सर्व प्रतिनिधी, उपस्थित सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनींना, आणि हा पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला आहे ते महाराष्ट्रातून आलेले माझे सर्व पुरस्कारार्थी बंधू आणि भगिनींना, नाशिकची ओळख खऱ्या अर्थानं कविवर्य कुसुमाग्रजांपासून सुरू होते. कुसुमाग्रजांच्या कविता, कुसुमाग्रजांचे एकूण साहित्य आणि कुसुमाग्रज म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला लाभलेलं दिव्य असं एक लेणच होत. या नाशिक नगरीत हा दिव्यांगांसाठी होणारा अपंग कल्याण राज्य पुरस्काराच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात, सर्वांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद. सामाजिक न्याय विभाग सातत्यानं माझ्या या सर्व दिव्यांग बांधवांसाठी आम्ही सर्वजण मनापासून कार्य करीत आहोत. खरं म्हणजे अजूनही आपण आपल्या समाजाकडे पाहताना एक गोष्ट लक्षात येते, एक जाणीव येते, की आम्ही या दिव्यांगांसाठी कुठं सहानुभूतीपासून तर हे शब्द काढत नाही, किंवा त्यांच्याबद्दल आम्ही बोलताना, कारण जगाच्या कानाकोपऱ्यात जर आपण पाहिला तर बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येते की दिव्यांग आम्ही ज्यांना म्हणतोय ते कुठंतरी समाजाचा असा उपेक्षित भाग असेल असं ते स्वतःला कधी मानत नाही, किंवा समाज पण मानत नाही. आमच्याकडची समाज आणि दिव्यांग याच्यातली जी दरी आहे ती अजूनही भरून निघाली नाही, हे खरं आमच्या समाजाचं दुर्दैव आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते. म्हणजे आम्ही नुसतं कुठंतरी दयेच्या दृष्टीनं पाहावं हे अपेक्षित अजूनही नाही, आणि म्हणून मी फक्त या ठिकाणी एवढंच म्हणेन की शासनाचं कर्तव्य आहेच, परंतु समाजाच्या प्रत्येक घटकाचं ते कर्तव्य आहे, आणि राज्य शासनाच्या जेवढ्या काही संस्था असतील, मग जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी माझ्या या दिव्यांग बांधवांसाठी जी काही कामं करायची ती केलं पाहिजे, किंबहुना हे त्यांचं अगदी कर्तव्य आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते. मग 3% जागा भरण्याचा विषय असेल, 3% घरकुल द्यायचा विषय असेल, 3% निधी खर्च करायचा विषय असेल, या सर्व विषयाच्या संदर्भामध्ये मला वाटते प्रत्येक संस्थांनी, मग ती जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, बऱ्याच वेळा मागच्या काळामध्ये आम्ही पाहिलं
की ग्रामपंचायत 3% खर्चच करत नाही, स्थानिक स्वराज्य संस्था 3% खर्चच करत नाही। ही परिस्थिती आम्हाला बदलली पाहिजे असं मनापासून वाटते। माननीय राज्यमंत्री या ठिकाणी बसलेत, अधिकारी पण या ठिकाणी आहेत। मी सातत्याने हा प्रत्येक स्तरावर हा निधी माझ्या या बांधवांसाठी, माझ्या या भावंडांसाठी खर्च झाला पाहिजे यासाठी आम्ही सातत्यानं मागच्या अनेक दिवसांपासून सातत्यानं जी आर काढत आहोत। त्याच्यासाठी आम्ही तालुका पातळीवरच्या समित्या स्थापन केलेल्या आहेत। जिल्हास्तरीय समित्याची निर्मिती आम्ही यावर्षी केली, पूर्वी त्या समित्या नव्हत्या। परंतु बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं राज्यामध्ये की अजूनही तिथल्या स्थानिक आमदारांच्या असतील किंवा पालकमंत्र्यांनी त्या संदर्भातल्या समित्या ज्या बनवलेल्या नाही आहेत, अजूनही बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये या समित्या स्थापन झाल्या नाही आहेत। या समित्या माझ्या दिव्यांग भावंडांच्या या समित्या स्थापन केल्या पाहिजे असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटते। आपण मागच्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारणतः 1.5 वर्षामध्ये अनेक शाळांना आपण अनुदान द्यायच्या संदर्भामध्ये शासनाची भूमिका होती। माननीय मुख्यमंत्र्यांनी 123 शाळांना मागच्या याच्यामध्ये आम्ही मान्यता दिली। त्यांच्या काही प्रश्न जरी निरुत्तरित असले तरी अजून बऱ्याचशा शाळांचे काही प्रश्न आहेतच। घरकुल योजनेमध्ये दारिद्र्य रेषेची खालची जी अट होती ती अट आम्ही दिव्यांगांसाठी शिथिल केली। त्याचबरोबर ज्या कायम बिना अनुदानित अशा शाळा होत्या त्यांचं कायम शब्द काढण्याच्या संदर्भामध्ये विशेष शाळांची तपासणी आम्ही सर्वांनी सुरू करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। 3% निधी खर्च करण्याच्या संदर्भामध्ये सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावर ग्रामपंचायतींना, पंचायत समितींना तशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत। त्या सर्वांनी या भावंडांसाठी 3% निधी खर्च करावा एवढी विनंती या ठिकाणी करतोय। ज्या मगाशी आता सांगितल्याप्रमाणे शाळांचा दर्जा सुधारण्याच्या संदर्भामध्ये शाळा सुधार समित्यांची स्थापना आम्ही त्या पण करण्याचं त्या मागच्या काळामध्ये जी आर काढलेला आहे। परंतु अजूनही या संदर्भातली अंमलबजावणी बऱ्याच ठिकाणी झाली नाही आहे, त्याची अंमलबजावणी पण व्हावी असं मी या ठिकाणी सांगतोय। व अपंग कल्याण आयुक्त या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनी पण या संदर्भामध्ये जरा काळजी घ्यावी एवढी विनंती या ठिकाणी करतो। अपंग विद्यार्थ्यांना परीक्षा देताना बऱ्याचशा अडचणी येतात आणि त्यांच्या विशेष सुविधा पुरवण्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी निष्काळजी होते, तर त्या संदर्भात पण सर्व सहाय्यक आयुक्त असतील, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी असतील, सर्व शाळांचे मंडळी असतील, तर त्यांनी पण या संदर्भामध्ये काळजी घ्यावी आणि अपंग विद्यार्थ्यांना परीक्षा देताना ज्या विशेष सुविधा पुरवल्या जातात त्या संदर्भात पण काळजी घ्यावी एवढंच फक्त या ठिकाणी सांगू इच्छितो। कर्मशाळेतील शाळा जे कर्मचारी होते, जेवढ्या शाळा होत्या त्यांच्या कर्मशाळांना आम्ही 2005 पूर्वी जेवढे त्या सर्वांना पेन्शन देण्याच्या संदर्भात घेतला, मागच्या अनेक दिवसापासूनचा निर्णय अनिर्णित होता। त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमाने आम्ही त्याच्यात पुढाकार घेतला आणि या कर्मशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वीच्या सर्वांना पेन्शन योजना लागू, निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या दिव्यांग खेळाडूंना शासकीय नोकरीत आरक्षण देण्याचं पण भूमिका आपण घेतलेली आहे। त्याचबरोबर अपंग शाळेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे आकस्मिक निधन झाल्यास जिल्हा एकक म्हणून त्यांच्या वारसांना अनुकंपावर नोकरी देण्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय यावर्षी शासनाने घेतलेला आहे। बऱ्याच गोष्टी अजून करण्याच्या आहेत, कारण एवढा मोठा विभाग आहे, अनेक गोष्टी अनेक वर्षापासून कुठंतरी त्यांच्याकडे पाहायला गेलं नाही, त्या पद्धतीनं बरीचशी कामं या ठिकाणी करायची आहेत। संपूर्ण राज्यात दिव्यांग स्वावलंबन अभियान प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवण्याचा आमचा मानस आहे। त्याच्यामध्ये जेवढ्या आता खेड्यापाड्यातून आमची बरीच मंडळी येतात, 200 किलोमीटर चालून आला, 100 किलोमीटर चालून आला, त्या जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला, त्याच्यामध्ये बुधवार एकच दिवस आहे आणि त्याला प्रमाणपत्र भेटला नाही, 10 वेळी जाऊन आला, अशी परिस्थिती एकूण त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असते। तर या दिव्यांग स्वावलंबन अभियानाच्या माध्यमानं या सर्वांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं जावं या संदर्भामध्ये हा अभियान आम्ही लवकरच सुरू करण्याचा आमचा मानस आहे।
त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्याला कृत्रिम अवयव देण्याच्या संदर्भात किंवा व्यवसायाकरता कर्ज देण्याच्या संदर्भात हे सहज उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात राज्य शासन या संदर्भातलं अभियान राबवण्याची भूमिका आहे. त्याचबरोबर प्रौढ आणि मतिमंद व्यक्तींकरता प्रत्येक महसूल विभागात भविष्यामध्ये एक आधारगृह जर दिला, कारण 18 वर्षापर्यंत आपल्याला आमच्या दिव्यांग मंडळींना कुठंतरी ठेवता येते, परंतु त्याच्यानंतर त्यांचं जर कुणी नसले तर त्यांची फार फारकत होती. कुणी बस स्टँडवर राहतो, कुणी अनाथ असला तर त्याची फार वाईट परिस्थिती होती. तर यांना अशा पद्धतीचं प्रत्येक विभागीय लेवलवर किमान एक आधारगृह भविष्यामध्ये सुरू करण्याची आमची संकल्पना आहे आणि त्या संदर्भातलं कार्य सुरू आहे. त्याचबरोबर मूकबधिर अंध विद्यार्थ्यांकरता उच्च शिक्षणासाठी पदवी व पदवीतर शिक्षणासाठी अजूनपर्यंत राज्यात किंवा देशात कुठे महाविद्यालय झालेलं नाही आहे. मी पाहिलंय की अमेरिकेच्या एखाद्या ठिकाणी असं आहे की या सर्वांना एकत्रित करून कुठंतरी एक मोठं भव्य दिव्य असं महाविद्यालय, त्याच्यामध्ये सर्वांना एका ठिकाणी जाऊन शिक्षण येते. आपली शिक्षणाच्या संदर्भातली जी भूमिका असली तरी त्या भूमिकेमध्ये आपण बघतोय की बऱ्याच वेळा एखादा 8व्या वर्गात आमचा दिव्यांग गेला, मूकबधिर गेला, तर त्या ठिकाणी विशेष शिक्षक असलं पाहिजे तो राहतच नाही. बऱ्याच शाळांमध्ये ही परिस्थिती असते. एकीकडे आपण शिक्षणाचं खूप पारदर्शी पद्धतीनं आपण करत आहोत, त्याचे जे होरायझन आहे ते आपण अगदी त्याला वाढवत आहोत, परंतु त्याच्यानंतरही या आमच्या दिव्यांग भावंडांची बऱ्याच ठिकाणी खूप अडचण होते. आणि ते लक्षात घेऊन भविष्यामध्ये अशा पद्धतीचं एकाच ठिकाणी आपल्याला महाविद्यालयांमध्ये त्यांना शिक्षण म्हणजे पहिल्या याच्यापासून तर शेवटपर्यंत शिक्षण घेता येईल का या संदर्भातही शासन विचार करत आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींचं सक्षमीकरण करण्याकरता सशक्त दिव्यांग धोरण तयार करण्याच्या संदर्भामधले आमची भूमिका असून त्या संदर्भात लवकरच हा निर्णय जाहीर होणार आहे. काही विभागाची त्या संदर्भातली भूमिका बऱ्याच दिवसापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत, ती स्पष्ट झाली नव्हती, तरी पण त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व पुढाकार घेऊन राज्यातील दिव्यांगाचं सक्षमीकरण करण्याकरता दिव्यांगाचं धोरण आम्ही आता नव्यानं करत आहोत. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 600 रुपयाचं अनुदान जो वाढवून 1000 रुपये करण्याच्या संदर्भात आम्ही अजूनही त्या संदर्भात आमची प्रस्ताव सुरू आहे आणि तो पण आपण नक्कीच करत आहोत हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहोत. दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या ज्या पुरस्काराच्या संख्येत आणि मानधन जो आहे त्याच्यामध्ये पण वाढ करण्याचा शासनाचा विचार आहे. अनेक गोष्टीच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी विचार करत आहोत. आमच्या मगाशी दिव्यांनी ताईंनी जे म्हणालं की 3% जागा भरण्याच्या संदर्भामध्ये जी कार्यवाही राज्य शासन तर करतच आहे, परंतु त्याच्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि ज्या काही बाकीचे अनेक संस्था आहेत त्याच्यामध्ये ही कार्यवाही केली जात नाही. आम्ही सामाजिक न्यायाच्या विभागाच्या माध्यमातून परत बऱ्याच वेळा त्या संदर्भातले GR दिले, अजून त्या संदर्भातले काही कडक धोरण करता येतील का त्या संदर्भातला पण विचार करत. आमच्या माननीय अध्यक्षताईंनी जे DPDC योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या संदर्भातले जे अधिकार आहेत त्या संदर्भात त्या बोलल्या की प्रशासकीय मान्यता देण्यासाठी आता बऱ्याच वेळा आयुक्त कार्यालयापर्यंत बरेच दिवस निघून जातात. आमच्या पण लक्षात आहे की अनेक योजना आहेत, त्या दिव्यांगाच्याच योजना असतील, जिल्हा परिषदेच्या ज्या योजना आहेत, तर त्या योजना DPDC त्या माध्यमानं त्या आम्हाला ते प्रशासकीय मान्यता तांत्रिक मंजुरी घेण्याकरता प्रचंड वाताहत होते त्याच्यामध्ये आणि वेळ बराच ठीक जातो त्या ठिकाणी. तर ते अधिकार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी पण आम्हाला त्या संदर्भातले निर्देश दिले होते आणि लवकरच हे अधिकार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देऊन हे प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता त्या ठिकाणी झाली तर मला वाटते फार सोपं होईल आणि त्या दृष्टीनं पण आम्ही करत आहोत. आपण अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी या ठिकाणी म्हणाल्या त्या नक्की आम्ही त्यांच्याकडे पण लक्ष देऊ आणि नक्की त्या चांगले अधिकारी असतील तर त्यांची बदली होणार नाही एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. बरीच कामं खरं म्हणजे मी एक गोष्ट तर नक्की मगाशी पण मान्य केली का उपेक्षित असा हा समाजातला घटक त्यांच्याकडे पाहताना त्यांच्याकडे कुठंतरी आम्ही कृपा करतो त्यांच्यावर अशा दृष्टीनं न पाहता ती समाजातली आमची भावंड आहेत, ती समाजातला घटक आहे या दृष्टीनं आपण त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना प्रत्येक याच्यामध्ये आपण त्यांना सहकार्य केलं, मदत न करता सहकार्य म्हणून जर केलं तर मला वाटते हा समाजाचा जो घटक जो अनेक वर्षापासून उपेक्षित आहे
त्याचं त्याला खऱ्या अर्थानं आपल्या या समाज जसा जसा पुढे जातो त्याच्याबरोबर आपल्याला येता यांना नेता येईल. मला या ठिकाणी फार बरं वाटलं की नाशिक नगरीमध्ये या ठिकाणी हा राज्य अपंग कल्याण राज्य पुरस्कार आयोजित केला गेला. या ठिकाणी ज्या मंडळींना हा पुरस्कार मिळाला आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आहे, त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्या कुणाला या ठिकाणी पुरस्कार मिळाला नसेल ते पण हिरमसून जाऊ नका. दरवर्षी आता याच्यामध्ये आम्ही परत वाढ करणार आहोत, पण जी मंडळी चांगली काम करतात, मी बऱ्याच संस्था पाहिल्या आहेत, काही संस्था डोनेशन कसा भेटेल त्याच्यासाठी फक्त विचार करतात, काही संस्था चॅरिटीच्या नावानं फक्त आमच्या संचालकांचं आणि आमचं कसं भलं होईल ते पाहतात, परंतु त्याच्या व्यतिरिक्त पुढं जाऊन आम्ही असं पाहिलं की अनेक संस्था अशा आहेत की यांच्यासाठी स्वतःचं सारं जे काही खिशात असलं जे काही कमवलेलं असलं ते सारंच सारं या आमच्या दिव्यांग बांधवांसाठी खर्च करून त्या संस्था